जे काही आम्ही आलेलो आहोत उद्या पण मी येणार आहे, सर्व पण फिरणार आहे. शेतकरी आणि एकूणच सगळे आपत्तीग्रस्त त्यांच्या ज्यांच्यावरती आपत्ती कोसळली, घर घर वाहून गेलेले आहेत, संसार वाहून गेलेले आहे, हे एका वेगळ्या संकटाच्या डोंगरात करेल आणि त्यांना दिलासा देण्यासाठी, धीर देण्यासाठी आणि धीर नेमकं काय तर नेमकं हेच आहे की त्यांना मी आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलेले की आपण अजिबात काळजी करू नका, चिंता करू नका. जे जे काय करता येणं शक्य आहे आणि जे जे काय करणे आवश्यक आहे हे सगळं तुमचं सगळ्यांचं सरकार, आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. साहजिकच आहे, पाऊस आलोने परतोय, येते काही दिवस अतिवृष्टीचा इशारा आज सुद्धा दिला गेलेला आहे, धोक्याचा इशारा दिला गेलेला आहे. संकट पूर्ण टळले अशातला भाग नाही, हा सर्दीसारखा परतीचा पाऊस आहे. हा जाता जाता किती फटका देईल त्याचा अंदाज साधारणतः आपल्याला आलेला आहे आणि हा अंदाज आल्यानंतर पंचनामे सुरू आहे. पूर्ण परिस्थितीचा आढावा हा लवकरात लवकर घेतला जाईलच आणि तो घेतल्या गेल्यानंतर प्रत्यक्ष जी काय मदत करायची आहे ती हे सरकार करणार आहे. पूर्ण दुर्दैवाने जे काही आपले बांधव माता काही त्यांचे कुटुंबी पडले त्यांच्या कुटुंबियांना एक जो काय आपल्याकडनं दिलासा देण्याची आवश्यकता असते तो द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. पण पुन्हा एकदा या निमित्ताने एकच सांगेन की कोणी काळजी करण्याचं कारण नाही, कोणी घाबरण्याचं कारण नाही. फक्त अजूनही काही दिवस धोक्याचा इशारा वेधशाळेने दिलेला आहे. सावध राहा, प्राणहानी होता कामा नये, जीवितहानी होता कामा नये, हे आपलं प्राधान्य असलं पाहिजे तशा सूचना मी यंत्रणेला दिलेल्या आहेत आणि ते एकदा दोन तीन दिवसात झाल्यानंतर तोपर्यंत पंचनामे आणि इतर सगळ्या माहितीचा जो काय आढावा घेऊ आम्ही, त्याच्यानंतर प्रत्यक्ष जे काही करायचं आहे ते केल्याशिवाय आम्ही राहणार आणि याच्यामध्ये मला आपल्या सगळ्यांची सुद्धा मदत लागणार आहे आणि आपण सुद्धा या राज्याचे समाजाचे जबाबदारच भेटत पाहतो. आपल्या सुद्धा जे काही लक्षात येईल ते शासनाच्या आपण जर का निदर्शनास आणून दिलं तर आपल्याला सगळ्यांना मिळून जनतेला एक आधार देणं मला बरं पडेल. मुख्यमंत्री सर तुम्ही विचारू ना, आम्ही आता विचारू तुम्ही म्हणताय प्रत्यक्ष मदत दिली जाईल, मात्र या आधीचा अनुभव असा आहे की मदतीची घोषणा होते आणि 6 महिने वर्षभर म्हणून मी आज घोषणा काही दिलेली नाही, म्हणून मी आज काही घोषणा दिलेली नाही की आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ. ते जे काय होते ते आता गेले, आता आम्ही प्रत्यक्ष अंदाज अंदाज नाही माहिती घेऊन जे करायचं ते आम्ही करायचं. मुख्यमंत्री सर आता तुम्ही म्हणला की मी सगळा आढावा घेतोच आहे पाऊस सुरू झाल्यापासून. साधारणतः या सगळ्या आढाव्यातून महाराष्ट्रामध्ये अंदाज किती नुकसान झालं असावं, त्याचं स्वरूप कसं असावं, त्याबद्दल काय सांगताय? अंदाज म्हणजे काय, शेतीचं पिकाचं नुकसान झालेलं आहे, घराघराचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी जसं आपण पाहिलं प्राणहानी झालेली आहे आणि याचा एकूण कोणतं पीक होतं, काय होतं, किती हेक्टर होती होतं, हा सगळा अंदाज घेऊन जे काय करायचं ते आम्ही करायचं. म्हणून आत्ता मी काही बोलत नाही आहे, परंतु एक तुम्हाला सांगतो की ह्यापूर्वी जसं आज सर्दीचा पाऊस आहे, सर्दीचा पाऊस आहे, पावसाने जेव्हा आगमन केलं होतं तेव्हा पहिला फटका दिला होता निसर्ग चक्रीवादळ रायगड आणि त्या कोकण किनारपट्टी तिथे सुद्धा आपण मदत केली. मधल्या काळामध्ये पूर्व विदर्भामध्ये पूर आला होता तिथे सुद्धा मदत झालेली आहे, भरपूर आहे. दुर्दैव असं की हा परतीचा पाऊस पुन्हा फटका देतोय आणि म्हणून मला असं वाटतं हे संकट हे अजून टळलेलं नाही. धोक्याचा धोक्याचा सूचना किंवा इशारा हा वेधशाळेने दिलेला आहे, येते काही दिवस अजूनही अतिवृष्टी होऊ शकते असा त्यांचा एक इशारा आहे. मला असं वाटतं आणखी हे तो संकटाचा काळ लोकांनी कळत नाही लोकांनी घाई गडबडी काही करणं हे योग्य होणार नाही. मुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, पण शब्द आवश्यक असेल तर केंद्राकडे मदत मागण्याचे प्रयत्न आहे. कारण शुक्रवारी साधारणतः शुक्रवारी माननीय पंतप्रधानांचा मला स्वतः फोन आला होता आणि त्यांनी मला दिलासा दिलेले की चिंतामन करीत जर काही आवश्यकता असेल तर आम्ही केल्याशिवाय राहणार. मुख्यमंत्री साहेब, व्यवस्थापन समिती काही ना काही प्रशासनाच्या पेटीवर नाही का?
अजिबात नाही, काही ठिकाणी तर पूर आलेला आहे, पाऊस शेवटी विचित्र पद्धतीने पडतोय, अगदी मुंबईमध्ये सुद्धा असं टार्गेट करून पडल्याचा पाऊस पडतो, तसंच इकडे सुद्धा पडतो. त्याच्यामुळे असं तुम्ही समजू नका, एक तर आपण फिरताना एक शेतकरी दादा मला असं भेटला, त्याने मला सांगितलं तुम्ही होता दिनेश पुरी त्यांचं बाईक घेऊन जा, 72 वयाचं वर्ष वय आहे त्यांचं, आणि त्यांनी सांगितलं की 72 वर्षात असं पाणी पाहिलं नव्हतं, असं पाणी त्यांनी पाहिलं नव्हतं, असा पाऊस पाहिला नव्हता. तर हे होते घडते विचित्र आहे. उजनी धरण हे 123 TMC क्षमताने भरलं असताना, म्हणजे 111% पाणी असताना, सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना त्या दिवशी, आणि एकीकडे वेधशाळेने इशारा दिला असताना देखील उजनीच्या अधिकाऱ्यांनी भीमा नदीमध्ये पाणी सोडलं नाही. मंगळवारी फक्त 5.6 पाणी होतं, आणि बुधवारी मंगळवारी दिवसभर पाऊस पडला, रात्रभर पाऊस पडला, बुधवारी पाऊस पडला, आणि बुधवारी 4 वाजता टप्प्याटप्प्याने पाणी सोडणं, डायरेक्ट 1 लाखावर नेणं, एका दिवशी 12 TMC पाणी सोडलं, हे पाटबंधारे अधिकाऱ्यांचं चुकलं आहे असं आपल्याला वाटत नाही का? मी काय म्हणतो की किसान लाईनी कोणत्याही निष्कर्ष पाठवणे अयोग्य राहील, त्याच्यावरती साहजिकच आहे, आपण जो प्रश्न उपस्थित केला तोही लक्षात आलेला आहे सगळ्यांच्या, आणि त्याची पूर्ण माहिती घेऊन पुढे काय करायचं ते केलं जाईल. पण खुद्द आज मात्र अजूनही धोका टळलेला नाही, तर तो धोका टळेपर्यंत पुढे आणखी काय आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. साहेब शेतकऱ्यांना भेटून आला, त्यांची मागणी काय आहे? तुम्ही शेतकऱ्यांना भेटून आला, त्यांची मागणी काय? ओला दुष्काळ जाहीर करणार का? शेतकऱ्याच्या डोळ्यातच पाणी आहे हे आपण सगळेजण बघतो आहोत, आणि त्यांनी काही बोलावं, त्यांनी काही मागावं, त्याच्यापेक्षा त्याचं दुःख ओळखून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे, हे फार महत्वाचं आहे. ओला दुष्काळ जाहीर करणार का? नाही, आपण बघू ना जे काय करायचं असेल ते. म्हणून वाटतं की पुढे हे चढू द्या, 2-3 दिवस अजून काय धोका आहे. विरोधी पक्ष नेते म्हणता आहेत की विरोधी पक्ष नेते म्हणतात की त्यांनी दौरे सुरू केले, त्यानंतर सरकारमध्ये मंत्री ते जर का दिल्लीत गेले तर माननीय पंतप्रधान सुद्धा घराबाहेर पडतील, आणि दिल्लीत जावं नाहीतरी बिहारला जातच आहे, दिल्लीत जावं. त्यांचं म्हणणं की केंद्र सरकार मदत करेलच, पण आज 100% तत्काळ मदत मिळाली पाहिजे. तत्काळ जी काय ती सुरुवात केली आहे, पण केंद्र सरकार हे काही परदेशाचं सरकार नाहीये, केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे, आणि कदाचित ते पक्षाच्या दृष्टीने विचार करत असतील, पण केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे. तिकडे पक्षपात न करता राज्यांची आणि देशाची काळजी घेणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. मला असं वाटतं हे कर्तव्य माननीय पंतप्रधानांनी शुक्रवारी मला फोन केल्यानंतर माझी खात्री पडते की जर आमाला काही गरज लागली तर आम्ही हक्कान त्यांच्याकडे मागू, आणि ते नक्की दिले. विरोधी पक्ष नेते ही दौरा करता आहे, ते असा आरोप करतात की निसर्ग चक्रीवादळ असेल, विदर्भातला पूर असेल, किंवा आताची कांदा ते बांधा, शेतकरी आहे तो मदतीच्या प्रतीक्षेत आहे, आणि सरकार पूर्णपणे अपयशी आहे. आरोप करतात आता सुरू झालेले आहेत. मला असं वाटतं त्याच्यामध्ये राजकारणाचा चित्र कोणी एकमेकांची उघडू नये, ते सुद्धा मी असं मानतो की महाराष्ट्रातले जबाबदार राजकारणी आहेत, जनतेला दिलासा देण्याचं काम आहे, केंद्र काय करेल, राज्य काय करेल याच्यापेक्षा या राज्याचे तुम्ही आहात, बिहारमध्ये प्रचार करण्याच्या पेक्षा जर स्वतःच राज्य नैसर्गिक आपत्तीत आहे तर सगळ्यांनी एकत्र मिळून राज्याला जर केंद्राच्या मदतीची गरज असेल तर एकवटून केंद्राकडे मागे मागितलं. पंतप्रधानांशी तुमचा संवाद होतो, पण राज्यातल्या विरोधी पक्षांविषयीची तुमचा संवाद होत नाही, काय कम्युनिकेशन गॅप आहे? एक गोष्ट महत्वाची आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की आणखी येते काही दिवस वेधशाळेने अतिवृष्टीचा धोक्याचा इशारा दिलेला आहे. कृपया कोणीही आताचे जे पडलेलं ऊन दिसते, अजून ऊन वारा असं पाऊस सतत चालू आहे, कोणी गाफील राहू नका, दत्तान राहू नका, सुरक्षित ठिकाणी राहा. बाकीचं जे काही नुकसान होत आहे ठीक आहे, सरकार तुमच्या सोबत आहे, बाकी आहे, पण प्राण हानी होऊन देऊ नका. मुख्यमंत्री
शेतकऱ्यांना।